आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. या मेळाव्यात गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हळवणकर व नाव न घेता माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर खरमरीत टीका करून वारणा बचाव कृती समिती आणि कृष्णा पंचगंगा प्रदूषण मुक्ती आंदोलनासाठी आमदार उल्हासदादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. पाहूया ते काय म्हणतात ते. आमच्या पंचायतीचं पाणी पास करायला दरवेळेचा कोण आलता, किनी गुंडकीचा कोण आलता, का चिकुर्ड्याचा आलता, का नेंदरंदेकडला कोण गेला आलाय. ज्या धरणावर गेली 50 वर्ष आम्ही सुखासमाधान जगतोय, त्या धरणाचं पाणी बाद कुणी केलं, आम्हीच केले. इचलकरंजी, कोल्हापूर आणि आसपासच्या ग्रामपंचायतीची मागायची टक्केवारी काही मित्रांनी सांगितली, मग 2%, 5%, 7% असेल, आम्हीच केले. ज्यावेळेला त्याच्यात पाणी नव्हतं, त्यावेळेला आमच्याकडलं शूरवीर कोण द्यायला गेला होता पाणी त्या दळणीला. आणि आता त्या वारणीचं जात का बाबा, तुमचं पाणी तुमचा बंगल्या दारात हावून ठेवलाय आणि शेजारचा बंगला माझा म्हणून तिथं प्रवेश कशाला करायलाय. साफ करा की तुमचा बंगला साफ करा, धुवून काढा, तिथं राहा की. हे जे पैसे आमचा एक पालकमंत्री कोण दादा दादा म्हणतात त्याला, आणि कुठे 4 वर्षापूर्वी होता गल्लीवळात ते माहिती नाही आम्हाला. आता दारा आलाय राक्षस साहेब नसते, कुठच्या भाषेत गेला मी राक्षस आहे, राक्षसाला जाऊ. अरे राक्षस तू तुमची तीच आवडत आहे. आम्हाला सुद्धा त्या गोकुळात असलेल्या कृष्णाला उठवायला लागेल आणि करणारा उठवणार आहे मी. हे जर तुझी खरी दानच असेल, खरी दानच असेल तर ते 100 कोटीतनं त्या दाणून पाणी आणण्यापेक्षा 6 महिन्याचा ताकद राक्षसाची लाव घेऊ बाबा. कोल्हापुरात 100 कोटी दे, तिथे 100 कोटी दे, त्या 2 नद्या साफ कर आणि चांगलं पंचायत सगळ्यात 50 वर्षापूर्वी जुनं पाण्याची ठीक आहे. आम्ही म्हणतो की काय लावले, राजकारणाचा पट्ट्यामुळे सगळा करून ठेवलाय. काँग्रेसवाल्यांनी काय केलं म्हणणं, आली सत्कार 4 वर्षात तुम्ही आलाय. काँग्रेसवाल्यांनी धरणावरती वीज आणली, कारखाने उभा केले, हजारो लोकांची स्थिती पायाखाली आणली. तू कर की 4 वर्षांनी जर पाणी जर स्वच्छ कर, तर अशा पद्धतीनं ही मंडळी दुवंडाळी मंडळी आलेली आहेत. उल्हासदादा आम्ही सगळे तुमच्या पाठीमाग आहे, तडजोड नाही. तुमचं पाणी तुम्ही दुरुस्त करून प्या, हे जर कुठलंच पाईपलाईन येणार नाही हे ठामपणे सांगा. आम्ही तुमच्या पाठीवर आहोत.